नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सचिन पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत SYBA वर्गासाठी S1 म्हणून स्पेशल विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल। या महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील प्रकरण 2 प्राकृतिक रचना फिजिकल सेटिंग हा धडा आहे। या प्रकरणातील आज प्रामुख्याने आपण पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना फिजिकल सेटिंग ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, आपण महाराष्ट्रांना महाराष्ट्राला संताची भूमी असं म्हणून ओळखतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी भौगोलिक पार्श्वभूमी आहे। ज्या पद्धतीने भारत किंवा भारतीय उपखंड हा जगामध्ये अद्वितीय एक वेगळाच असलेला आपल्याला दिसून येतो, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील त्याच पद्धतीने मित्रांनो, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील भौगोलिक रचना ही विभिन्न स्वरूपाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते। विशेषतः महाराष्ट्राची प्राकृतिक रचना प्रमुख 3 भागामध्ये विभागली जाते। मित्रांनो, हे 3 भाग आहेत। पहिला कोकण किनारपट्टी, त्यानंतर दुसरा प्रमुख त्या ठिकाणी विभाग आहे सह्याद्री पर्वत, आणि तिसरा विभाग आहे महाराष्ट्राचे पठार किंवा त्यालाच आपण महाराष्ट्र पठार असं म्हणतो। तर प्रामुख्याने महाराष्ट्राची भौगोलिक भूरचना ही प्रामुख्याने या 3 विभागामध्ये विभागलेली आहे। तर आजच्या तासाला आपण ही रचना अतिशय सूक्ष्मपणे अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया की कोकण किनारपट्टी। या ठिकाणी मी महाराष्ट्राचा प्राकृतिक रचना असलेला नकाशा, विशेषतः 3D मॅप या ठिकाणी आणलेला आहे। या नकाशामध्ये आपल्याला असं दिसून येईल की वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळा भाग दर्शवलेला आहे। सर्वप्रथम हे काय दर्शवतो हे लक्षात घ्या। विशेषतः यामध्ये असणारा ग्रीन कलर म्हणजेच हिरवा रंग त्या ठिकाणी सखल भाग म्हणजे सपाट भाग दर्शवतो, त्यानंतर या ठिकाणी ब्राऊन कलर आणि उंचवट्याचा भाग हा किंवा थोडक्यात विटकरी कलर आणि उंचवट्याचा भाग हा त्या ठिकाणची उंच किंवा पर्वतीय प्रदेशाचा असलेला आपल्याला दर्शवितो। त्यानंतर या ठिकाणी या नकाशाच्या मध्यभागी पहा मित्रांनो, पिवळा रंग त्या ठिकाणी दिलेला आहे। येलो कलर हा इंडिकेट करतो की त्या ठिकाणी तो पठारी प्रदेश आहे। आता यानंतर आपण सर्वप्रथम आपला प्राकृतिक विभाग कोकण किनारपट्टी हा पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी विशेषतः गुजरातच्या बॉर्डरपासून ते दक्षिणेला त्या ठिकाणी गोवा बॉर्डरपर्यंत अशा रीतीने महाराष्ट्राच्या पश्चिमेला विशेषतः याच्या मध्यभागी आपल्याला उंचवट्याचा भाग दिसतो, तो म्हणजे सह्याद्री पर्वत। तर या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टी असलेली आपल्याला पाहावयास मिळते। बघा, या नकाशामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाने दर्शवलेला भाग म्हणजेच कोकण किनारपट्टीचा भाग आहे असे दर्शवतो।
या कोकण किनारपट्टीची सर्वसाधारणपणे लांबी जर आपण पाहिली तर सर्वसाधारण लांबी 720 किलोमीटर इतकी आहे। आणि आपल्याला माहिती आहे की 720 किलोमीटर लांबीचा आपल्या महाराष्ट्राला समुद्र किनारा देखील लाभलेला आहे। म्हणून ज्या ठिकाणी कोकण किनारपट्टी अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणची उत्तरेकडून दक्षिणेकडे विशेषतः उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंतची लांबी ही 720 किलोमीटर आहे। मात्र त्याच वेळेस आपण ज्यावेळेस रुंदी पाहतो त्यावेळेस रुंदी मात्र सारख्या प्रमाणात नाही। मित्रांनो, रुंदीमध्ये तफावत असलेली आपल्याला दिसून येते किंवा ती स्थळानुसार बदलताना दिसून येते। बघा, या ठिकाणी तुम्हाला उत्तरेकडे विशेषतः या कोकण किनारपट्टीची रुंदी ही अधिक असलेली आपल्याला दिसून येईल। मात्र तीच जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याकडे येऊ त्यावेळेस कोकण किनारपट्टीची रुंदी ही कमी होताना आपल्याला दिसून येते। मित्रांनो, सर्वसामान्यपणे कोकण किनारपट्टीची रुंदी 30 किलोमीटर ते 60 किलोमीटर दरम्यान आढळते। यामध्ये देखील ज्यावेळेस आपण या कोकण किनारपट्टीचे प्रामुख्याने दोन विभाग पुन्हा पाडले जातात किंवा पाडले जाऊ शकतात, ते कोणते पडतात? तर एक म्हणजे उत्तर कोकण आणि दुसरं म्हणजे दक्षिण कोकण। उत्तर कोकणामध्ये बघा, आता सर्वप्रथम कोकण म्हणजे काय, तर या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला अशा पद्धतीने निमूळता होत गेलेला अधिक लांबीचा मात्र कमी रुंदीचा असलेला प्रदेश हा कोकण प्रदेश किंवा कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो। मग या किनारपट्टीचा विशेषतः उत्तर कोकणामध्ये मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर, त्याचबरोबर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो। तर दक्षिणेकडील दक्षिण कोकणामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश त्या ठिकाणी होतो। मुळात आता आपण या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला असलेल्या कोकण किनारपट्टीची निर्मितीच कशी झाली हे पाहू। तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की विशेषतः सह्याद्री पर्वताचाच काही भाग प्रस्तर भंगामुळे त्या ठिकाणी खाली खचला आणि परिणामी त्याची उंची ही कमी झालेली आपल्याला दिसून येते आणि अरुंद अशा पद्धतीचा आणि लांबीचा कोकण किनारपट्टीचा प्रदेश त्या ठिकाणी तयार झालेला आहे। याची अनेक उदाहरणं आहेत। म्हणजेच मला सांगायचं काय की कोकण किनारपट्टीचा प्रदेश देखील मूलतः सह्याद्रीचाच भाग होता, म्हणजेच ज्वालामुखी उद्रेकातूनच याची देखील निर्मिती झालेली असावी असा शास्त्रज्ञांचं मत आहे। आणि निश्चित प्रस्तरभंगामुळे हा सह्याद्रीचा भाग त्या ठिकाणी खचला। बघा, या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेचा उतार हा अतिशय जास्त असलेला आपल्याला दिसून येतो, तीव्र उतार आहे त्या ठिकाणी। हे काय दर्शवतो की त्या ठिकाणी हा कोकण किनारपट्टीचा भाग निश्चित त्या ठिकाणी खाली खचलेला आहे। आणि अशा पद्धतीने या भागाचे, या कोकण किनारपट्टीचे पुन्हा जर आपण पश्चिम कोकण किनारपट्टीपासून पूर्वेकडे विशेषतः सह्याद्री पर्वताच्या पायथ्यापर्यंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचे खलाटी आणि वलाटी असे दोन उपविभाग पाडता येतात। मग खलाटी म्हणजे काय? विशेषतः खलाटी म्हणजे अरबी समुद्राच्या जवळचा सखल प्रदेश, उत्तरेपासून दक्षिणेकडे कोकण किनारपट्टीचा समुद्राला लागून असलेला सखल प्रदेश।
या सकल प्रदेशाची उंची सरासरी उंची ही 15 मीटरपर्यंत असते मित्रांनो, म्हणजे समुद्र सपाटीपासून अगदी कमी उंचीचा हा भाग प्रदेश आहे आणि याला आपण खलाटी असं म्हटलेलं आहे. याचबरोबर ज्यावेळेस आपण या खलाटीच्या पूर्वेकडे येऊ तो भाग वलाटी म्हणून ओळखला जातो. आता वलाटीचा भाग हा पूर्णपणे काही सपाट नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगर दऱ्यांनी हा देखील व्यापलेला आहे, मात्र याची उंची देखील त्या ठिकाणी कमी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. साधारणपणे सर्वसामान्यपणे या वलाटी या प्रदेशाची म्हणजेच या कोकणाची उंची ही सर्वसाधारणपणे 250 मीटर सरासरी असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने ही कोकण किनारपट्टी महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे आणि महाराष्ट्रामध्ये या कोकण किनारपट्टीला विशेष असं महत्त्व आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोकण किनारपट्टीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की या किनारपट्टीला महत्त्वाची काही बंदरं देखील त्या ठिकाणी आहेत जी नैसर्गिक बंदर आहेत आणि त्यांचा वापर आपल्याला विविध प्रकारचा व्यापार असेल किंवा सागरी मार्गांचा त्या ठिकाणी विकास असेल यासाठी होत असतो, म्हणजेच जलवाहतुकीसाठीसुद्धा त्याचा वापर होतो आणि मोठ्या प्रमाणावर व्यापार त्या ठिकाणी होतो. आपल्याला माहिती मुंबई हे देखील त्या ठिकाणी एक बंदरच आहे आणि सर्वाधिक आपल्या भारताचा व्यापार हा मुंबई बंदरातून अगदी पूर्वीपासून पूर्वापारपासून हा चालत आलेला आपल्याला पाहावयास मिळेल. याची काही उदाहरणं जर आपल्याला द्यायची झाली तर भूगोल तत्ववेत्त्यांनी अगदी 14व्या शतकापासून या कोकणाचा शब्दप्रयोग आलेला आहे आणि त्या ठिकाणी व्यापार हा युरोपियन देशांशी प्रामुख्याने मध्यपूर्वेकडील देशांशी होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून बंदरे ही अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला आर्थिक दृष्टीने महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्याला दिसून येतील आणि अशी मोठमोठी बंदरे मग मुंबई बंदर असेल, त्यानंतर त्या ठिकाणी वसई त्या ठिकाणी असेल किंवा दक्षिणेकडे आले तर अलिबागसारखं त्या ठिकाणी बीच, बघा बीच म्हणूनही त्यांचा उपयोग होतो. त्याचबरोबर काही बंदरं देखील आहेत, आलं लक्षात, खाली दक्षिणेकडे तुम्ही आलात तर रत्नागिरीसारखं त्या ठिकाणी बंदर आहे, त्या ठिकाणून देखील मोठ्या प्रमाणावर अवजड सामग्रीची त्या ठिकाणी वाहतूक होताना आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने खाली अगदी तेरखोल खाडीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची बंदरं त्या ठिकाणी आपल्याली असलेली दिसून येतात. याचबरोबर काही खाड्या देखील आहेत, मग खाड्या ही अधिकची माहिती आपल्याला असावी यासाठी मी माहिती देत आहे. तर काही प्रमुख खाड्या जर सांगायचे झाले तर वसईची खाडी असेल किंवा त्या ठिकाणी मुरुड ज्याला आपण म्हणू, याचबरोबर त्या ठिकाणी अलिबाग, त्याच्या दक्षिणेकडे जयगड, त्याच्या दक्षिणेकडे मालवण, त्याच्यानंतर तेरेखोल, अशा पद्धतीच्या काही खाड्या देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा असंख्य खाड्या त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. तर मित्रांनो, ही कोकण किनारपट्टी महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा एक महत्त्वाचा भाग असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आपण दुसरं महत्त्वाचं प्राकृतिक भूवैशिष्ट्य पाहणार आहोत, ते म्हणजे सह्याद्री पर्वत. तर आपण आता सह्याद्री पर्वत पाहूयात. तर विशेषतः तुम्हाला दिसेल उंचवट्याचा भाग या 3D मॅपमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो आहे. तर सर्वात उत्तरेला विशेषतः तापी नदीच्या खोऱ्यापासून म्हणजे ज्याला आपण म्हणू की सातपुडा पर्वतापासून, विशेषतः तापी नदीच्या खोऱ्यापासून ते दक्षिणेला, जर भारताच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर दक्षिणेला अगदी कन्याकुमारीपर्यंत जवळपास 1600 किलोमीटर इतक्या लांबीचा हा सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. यालाच पश्चिम घाट असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं.
हे जरी खरं असलं तरी बघा, हा सह्याद्री पर्वत त्या ठिकाणी महाराष्ट्रात सुरुवात होऊन त्या ठिकाणी गोवा असेल, दक्षिणेला गोवा, त्यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये हा सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सर्वाधिक क्षेत्र या सह्याद्री पर्वताचं सर्वसाधारणपणे 60% क्षेत्र किंवा भूभाग हा कर्नाटक या राज्यामध्ये त्याचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर याची लांबी पाहायची झाली तर विशेषतः या तापी नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेला अगदी आपल्या सिंधुदुर्ग बॉर्डरपर्यंत तो पसरलेला आहे. तर याची जर आपण लांबी पाहिली तर ती म्हणजे 440 किलोमीटर असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे तसं पाहिलं तर फार कमी भाग हा महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताचा पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची ही 1200 मीटर आहे मित्रांनो. यामध्ये देखील जसजसं आपण उत्तरेला जाऊ तसतसं या सह्याद्री पर्वताची उंची ही वाढताना आपल्याला दिसून येते व जसजसं आपण दक्षिणेकडे येऊ तसतशी या सह्याद्री पर्वताची उंची ही कमी कमी होताना आपणास दिसून येते. या सह्याद्री पर्वताचे आपण समुद्रकिनाऱ्यापासूनचं जर अंतर पाहिलं तर साधारणपणे 30 ते 60 किलोमीटर, ज्यावेळेस आपण समुद्र अरबी समुद्रापासून अंतर पाहतो त्यावेळेस 30 किलोमीटर ते 60 किलोमीटर या दरम्यान व्हॅरी होताना आपल्याला दिसून येते. उदाहरणच सांगायचं झालं तर त्या ठिकाणी उल्हास नदी खोऱ्यात विशेषतः हा ठाण्याचा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहाय मिळेल तर रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः उल्हास नदीच्या खोऱ्याची आपण जर रुंदी पाहिली त्या भागामध्ये समुद्रापासून ते सह्याद्री पर्वताच्या पायथ्यापर्यंतची लांबी 100 किलोमीटर असलेली आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजेच काय की समुद्रकिनाऱ्यापासूनची लांबी थोडक्यात अंतर हे देखील कमी अधिक असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. या सह्याद्री पर्वताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सह्याद्री पर्वताचा उतार हा विशेषतः सर्वसाधारण उतार हा विशेषतः वायव्येकडून आग्नेयेकडे असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. जनरली आपण जर बोलायचं झालं तर हा उतार सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जसजसं आपण जाऊ तसतसं हा उतार मंद होत गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मात्र याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला म्हणजेच कोकण किनारपट्टीकडील बाजूस आपल्याला हा उतार सह्याद्री पर्वताच्या पायथ्याचा उतार हा अधिक तीव्र असलेला आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो. आता अजून एक प्रमुख वैशिष्ट्य या सह्याद्री पर्वताचं म्हणजे या सह्याद्री पर्वतामुळेच महाराष्ट्राचे प्रमुख 2 विभागात विभाजन झालेलं आहे. म्हणजे सह्याद्री पर्वत तर आहेच, मात्र त्यामुळे एक तर कोकण किनारपट्टी ही भिन्न झालेली आहे, त्याचबरोबर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील संपूर्ण भाग हा महाराष्ट्राचे पठार ज्याला आपण म्हणतो हा भाग वेगळा झालेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सह्याद्री पर्वताचं म्हणजे महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहे या नद्याची उगमस्थानं ही सह्याद्री पर्वतामध्येच असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. आपल्याला माहिती महाराष्ट्रामध्ये प्रमुख नद्यामध्ये गोदावरी नदी आहे, भीमा नदी आहे, कृष्णा नदी आहे, ह्या प्रमुख नद्या आहेत. यांच्या उपनद्याही भरपूर आहेत. मात्र या प्रमुख तसेच उपनद्या यांचा प्रामुख्याने उगम जर कुठं होत असेल तर तो या सह्याद्री पर्वत रांगेत होताना आपल्याला उंच भागामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. बघा गोदावरीचा उगम विशेषतः तुम्हाला इथे लक्षात येईल या ठिकाणी ब्ल्यू कलर
हा इंडिकेट करतो की ती नदी आहे, नदीमध्ये पाणी आहे। तर या ठिकाणी गोदावरीचं पात्र आहे मित्रांनो, आणि या ठिकाणी नाशिक हे शहर आहे, आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर उंचवट्याचा भाग आहे, तर त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे। म्हणून नाशिकमधून वाहणारी आणि ही जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची जी नदी आहे, तर तिचा उगम नाशिक येथे त्र्यंबकेश्वर जवळ होताना आपल्याला दिसून येतो। आता त्र्यंबकेश्वर जवळ देखील ब्रह्मगिरी डोंगरामध्ये याचा उगम होतो, या नदीचा उगम होतो। त्याच पद्धतीने दुसरी प्रमुख नदी आपण जर पाहिली, जी की कृष्णेची उपनदी आहे, भीमा नदी, तर या भीमा नदीचा उगम या ठिकाणी तुम्हाला खालच्या बाजूला नदी ब्ल्यू कलरने दिसेल, म्हणजे या नदी पात्रामध्ये पाणी आहे आणि ही भीमा नदी आहे। तर या भीमा नदीचा उगम या ठिकाणी जुन्नर आहे, आणि जुन्नरच्या जे पाठीमागे भीमाशंकर या ठिकाणी या भीमा नदीचा उगम आपल्याला होताना दिसून येतो। मित्रांनो, यानंतर तिसरी महत्त्वाची नदी जिला आपण कृष्णा म्हणतो, ही कृष्णा नदीचं पात्र आहे। तर या कृष्णा नदीचा उगम देखील त्या ठिकाणी, या ठिकाणी महाबळेश्वर हे ठिकाण आहे, महाबळेश्वर या ठिकाणी उगम झालेला दिसून येतो। बघा, ही सर्व ठिकाणी सह्याद्री पर्वतात आहेत, म्हणूनच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांची उगमस्थानी ही सह्याद्री पर्वतामध्येच असलेली आपल्याला दिसून येतात। अजून एक माहिती प्रामुख्याने आपल्याला इथे घ्यावी लागेल, ती म्हणजे या सह्याद्री पर्वताच्याच काही प्रमुख रांगा या महाराष्ट्र पठारावर देखील पसरलेल्या आहेत। मग या प्रमुख रांगा कोणत्या? तर बघा, उत्तरेकडे जर आपण पाहिलं, या ठिकाणी औरंगाबाद तुम्हाला नाव वाचायला येईल, तर या ठिकाणी पसरलेले आहेत सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा। बघा, त्यानंतर या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या मध्यभागात, विशेषतः अहमदनगर तुम्हाला इथे दिसेल, तर या ठिकाणी ही एक, ज्याला आपण म्हणतो की प्रमुख जी सह्याद्री पर्वत रांग आहे, तिच्याच या प्रमुख उपरांगा असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतील। तर महाराष्ट्राच्या मध्यभागी अहमदनगर असेल, अहमदनगरमधून पुढे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तेलंगणाचं झालेलं आंध्र प्रदेशचा भाग, त्या ठिकाणी पॅराशूट जाते किंवा ही रेंज त्या ठिकाणी पर्वतरांग त्या ठिकाणी पुढं जाते। तर विशेषतः ती आहे बालाघाट, बालाघाट रांग, म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट रांग म्हणूनही या पर्वतरांगेला ओळखलं जातो। आणि तिसरी महत्त्वाची पर्वतरांग या सह्याद्री पर्वताचीच, आपण ज्यावेळेस महाराष्ट्राच्या दक्षिणेला येऊ त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी विशेषतः भीमा नदीच्या दक्षिणेला आपल्याला शंभू महादेवाचे डोंगर, शंभू महादेवाचे डोंगररांग अशी ही तिसरी महत्त्वाची रेंज किंवा पर्वतरांग सह्याद्री पर्वताची असलेली आपल्याला पाहावयास मिळते। तर या काही प्रमुख उपरंगा आहेत। अजून महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सह्याद्री पर्वतामध्ये असणारे विविध उंच शिखरे देखील आपल्याला पाहावयास मिळतात। आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील सर्वात जर उंच शिखर कोणतं असेल तर ते कळसुबाई हे असलेलं आपल्याला दिसून येतं। कळसुबाई हे ठिकाण मी तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी हे बघा, मी बोट ठेवलेला आहे, तर या ठिकाणी विशेषतः कळसुबाई हे ठिकाण आहे, विशेषतः नगर जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी, नगर आणि नाशिक बॉर्डरवर आपल्याला दिसून येतं। तर याची उंची ही 1646 मीटर इतकी उंच आहे। याच पद्धतीची इतरही अनेक उंच शिखरं त्या ठिकाणी आपल्याला सह्याद्री पर्वतामध्ये दिसून येतात। मग सप्तशृंगी गड त्या ठिकाणी आपण पाहतो, सप्तशृंगी असेल आलं लक्षात, किंवा अगदी काही महत्त्वाचे पठारी भाग देखील या सह्याद्री पर्वतरांगेवर आहेत। बघा, काही महत्त्वाची पठारी याच्यामध्ये आपण त्याला आपण म्हणतो टेबल लँड किंवा
त्यालाच आपण असं म्हटलेलं आहे घाटमाते। तर सह्याद्री पर्वत रेंजेवर किंवा पर्वतरांगेवर काही घाटमाते देखील आपल्याला दिसून येतात। मग प्रामुख्याने घाटमाता म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस उंच पर्वतीय प्रदेश असतो, या उंच पर्वतीय प्रदेशावर अरुंद अशा पद्धतीचा सपाट प्रदेश ज्यावेळेस आपल्याला दिसतो किंवा आढळतो, या भागाला आपण घाटमाता म्हटलेलं आहे। मित्रांनो, आज आपण जी थंड हवेची काही ठिकाणं पाहतो, तर ही प्रामुख्याने घाटमाथ्यावरच निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळतात। मग ही कोणती आहेत? तर आपल्याला असं लक्षात येईल की सह्याद्री पर्वतरांगेमध्ये मग उत्तरेकडे असणारं माथेरान आहे, त्यानंतर असणारं लोणावळा आहे, त्यानंतर असणारं खंडाळा आहे, किंवा आपल्या दक्षिणेला तुम्ही आलात तर साताऱ्याजवळ असणारं सातारा तालुक्यामध्ये येणारं त्या ठिकाणी महाबळेश्वर आहे। तर अशी ही काही महत्त्वाची थंड हवेस ठिकाणी, त्याचबरोबर हे टेबल लँड आहेत, त्याला आपण टेबल लँड म्हणतो, घाटमाते म्हणतो। याच महाबळेश्वरजवळ पाचगणी हे देखील एक महत्त्वाचं टेबल लँड, जे की आपल्याला जगत प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। मित्रांनो, याचबरोबर अजून एक थोडीशी माहिती सांगणं क्रमप्राप्त ठरेल, तर या सह्याद्री पर्वता रांगेला ज्यावेळेस आपण पूर्वेकडील महाराष्ट्राचं पठार आणि कोकण किनारपट्टीला ज्यावेळेस आपण जोडायचं म्हणतो, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रामुख्याने रस्ते मार्गांचा आधार घ्यावा लागतो किंवा रेल्वे मार्गांचा आधार घ्यावा लागतो। आणि म्हणूनच उंच पर्वतीय प्रदेशामध्ये कमी उंचीचा भाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून रस्ते किंवा रेल्वे मार्ग काढले जातात आणि यालाच आपण घाट असं म्हणतो। मग आपल्याला असं लक्षात येईल की उत्तरेकडून दक्षिणेकडे जसजसं येऊ तसतसे वेगवेगळे घाट त्या ठिकाणी आहेत। उदाहरणार्थ थळ घाट असेल, जसं की मुंबई आणि नाशिक यांना जोडणारा, म्हणजे या दरम्यान असणारा त्या ठिकाणी आहे तो थळ घाट आहे। त्यानंतर बोर घाट असेल, जसं की मुंबई आणि या ठिकाणी असणारं पुणे, आलं लक्षात, मुंबई आणि पुणे यांना जोडणारा जो घाट आहे म्हणजे आत्ताचा आपला एक्सप्रेस वे आपण पाहतो, बोर घाट असेल। किंवा दक्षिणेकडे तुम्ही आला तर त्या ठिकाणी आंबा घाट आहे। प्रामुख्याने आपला पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर असेल किंवा सातारा असेल, ही ठिकाणं ज्यावेळेस रत्नागिरीला जोडायची त्यावेळेस त्या दरम्यान आपल्याला हा आंबा घाट त्या ठिकाणी दिसून येतो। सर्वात दक्षिणेला त्या ठिकाणी असणारा आंबोली घाट आहे, जसं की त्याच्या फोंडा घाट आहे, आंबोली घाट आहे। या दोन्ही घाटामार्फत महाराष्ट्रातून आपल्याला गोव्याला जाता येतं, किंवा आपल्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला प्रवेश करता येतो। तर हे काही महत्त्वाचे घाट प्रदेश देखील सह्याद्री पर्वतामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात। तर मित्रांनो, यानंतर आपण वळूया पुढच्या भूभागाकडे, तो म्हणजे महाराष्ट्राचे पठार। महाराष्ट्राची प्राकृतिक रचना ज्यावेळेस आपण पाहतो तेव्हा कोकण किनारपट्टीचा प्रदेश, दुसरा महत्त्वाचा सह्याद्री पर्वत आणि तिसरा महत्त्वाचा, बघा नकाशामध्ये तुम्हाला दिसतोय, सर्वाधिक प्रदेश येलो आणि ब्राऊन कलरने जो दाखवलेला, सर्वाधिक प्रदेश हा पठाराचा आहे, पठारी प्रदेशाचा आहे। आणि आपल्याला माहिती, हा महाराष्ट्राचे पठार म्हणून ओळखला जातो। हा महाराष्ट्राचे पठार हा प्रदेश प्रामुख्याने भारताच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो, हा प्रदेश दख्खनच्या पठाराचाच भाग असलेला दिसून येतो। ज्यावेळेस आपण प्राकृतिक रचनेचा विचार संपूर्ण करतो किंवा क्षेत्रफळाचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग, नवे 90% भाग हा या महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे। मित्रांनो, अशा या महाराष्ट्र पठाराची त्या ठिकाणी दक्षिणोत्तर त्या ठिकाणची लांबी जर पाहिली, दक्षिणोत्तर ज्याला आपण रुंदी घेऊयात, या ठिकाणी दक्षिणोत्तर त्या ठिकाणी रुंदी पाहिली तर ती 720 किलोमीटर असलेली आपल्याला पाहावयास मिळते, 700 ते 720 किलोमीटर या दरम्यान।
तर पूर्व पश्चिम जर आपण याची लांबी पाहिली तर या महाराष्ट्र पठाराची लांबी 750 किलोमीटर आहे मित्रांनो. अशा विस्तीर्ण क्षेत्रामध्ये हे महाराष्ट्राचं पठार पसरलेलं आहे. यालाच देश म्हणजे या भागामध्ये जे जिल्हे आहेत आपण पाहतो, मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पूर्व महाराष्ट्र ज्याला आपण म्हणू, तर हा देश म्हणून देखील ओळखला जातो. म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील असणारा प्रदेश देश म्हणून किंवा महाराष्ट्राचे पठार म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. असं हे महाराष्ट्राचं पठार देखील याची निर्मिती कशी झाली आहे मित्रांनो, तर ज्वालामुखी उद्रेकातूनच झालेली आहे. जसं की सह्याद्री पर्वताची निर्मिती देखील ज्वालामुखी उद्रेकातून झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पठार देखील ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच निर्माण झालेला आहे. प्रामुख्याने भ्रंशमूलक ज्वालामुखी या प्रकाराद्वारे या पठाराची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि या प्रकारच्या ज्वालामुखीमध्ये काही वेळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्याचं त्या ठिकाणी संचयन होतं, कालावधीने ते थंड होतो, नंतर तो उद्रेक बंद होतो, काही कालांतराने पुन्हा तो उद्रेक होतो, पुन्हा लावा रसाचं ज्याला आपण बेसिक लावा म्हणतो या लावा रसाचं संचयन होतं, पुन्हा ते थंड होतं. अशा पद्धतीने म्हणजेच भ्रंशमूलक पद्धतीने जवळजवळ त्या ठिकाणी 29 वेळेला लावा रसाचा उद्रेक होऊन या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळते. असं हे महाराष्ट्राचं पठार अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल की हे विभागलं गेलेलं आहे किंवा थोडंसं त्याच्यामध्ये अडथळे कशाचे आलेले आहेत, तर हे प्रामुख्याने वेगवेगळ्या नदी खोऱ्यांनी विभागलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला गोदावरी नदीचं खोरं आहे प्रामुख्याने. त्यानंतर महाराष्ट्राच्या मध्यभागी त्या ठिकाणी भीमा नदीचं खोरं आपल्याला प्रामुख्याने दिसतं. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कृष्णा आणि कोयना नदीचा खोऱ्याचा प्रदेश आपल्याला दिसतो. म्हणजेच काय की महाराष्ट्राचं पठार हे नदी खोऱ्यांनी विभागलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे नदी खोरे कसे आहेत बघा, मग मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रमुख सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या पूर्वेकडे पसरलेल्या आहेत प्रामुख्याने यांची दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे अशा स्वरूपाची आहे. या महाराष्ट्र पठाराचा तसेच या पर्वतरांगांचा उतार देखील सर्वसामान्य उतार ज्याला आपण म्हणतो तो वायव्येकडून आग्नेय दिशेकडे असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून आपल्याला ही जी नद्यांची खोरी आहे तर त्या दरम्यान बघा की आपली गोदावरी नदी जी आहे, गोदावरी नदीच्या उत्तरेकडे आपण सातमाळा आणि अजिंठा या डोंगररांगा आपण पाहिल्या. त्यानंतर गोदावरी नदीच्या दक्षिणेला आपण पाहतोय, तर दक्षिणेला जर पाहिलं तर त्या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे की जिच्यामुळे गोदावरी आणि भीमा नदीपात्र बघा हा वॉटर डिवायडर आहे, याला वॉटर डिवायडर म्हणतो आपण. कारण यामुळे या दोन नद्यांचे बेसिन म्हणजेच नदी खोरे हे वेगळे झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि तिसरं महत्त्व या महत्त्वाचा पठारावरीलच डोंगररांग जी की सह्याद्रीची पर्वतरांग आहे ती म्हणजे सर्वात दक्षिणेला असलेली शंभू महादेवाची डोंगररांग. तर यामुळे देखील आपल्याला असं लक्षात येईल बघा या रांगेमुळे उत्तरेला या पर्वतरांगेच्या उत्तरेला भीमा नदी खोरं वेगळं झालेलं आहे आणि या पर्वतरांगेच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं देखील त्या ठिकाणी वेगळं झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने महाराष्ट्राचं पठार हे अत्यंत महत्त्वाचं असं पठारी भाग असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबूयात. आजच्या तासाला आपण काय काय पाहिले, तर आजच्या तासाला आपण पाहिले
ती म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना। यामध्ये प्रमुख विभाग कोकण किनारपट्टी, कोकण किनारपट्टी विभाग, त्यानंतर सह्याद्री पर्वत आणि त्यानंतर महाराष्ट्राचे पठार, यालाच दक्कनचे पठार आपण म्हणतो। तर आज आपण याच ठिकाणी थांबू। धन्यवाद।